नमस्कार प्रेक्षकांनो मी सृष्टी गीते तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो आयुर्वेदामध्ये पंचकर्माचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत पंचकर्माद्वारे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी तसेच व्याधी जळल्यास त्यातून मुक्त होण्यासाठीचा सा मार्ग आयुर्वेदात सांगण्यात आहे मागील काही भागांमध्ये आपण मणके विकार कंबरदुखी या व्याधींवरील आयुर्वेदिक उपचारांबाबत विस्ताराने चर्चा केली आहे आजच्या भागामध्ये आपण मणके विकारावरील पंचकर्म याबाबत जाणून घेणार आहोत या, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख सर प्रेक्षकांनो वैद्य अतुल देशमुख यांचा थोडक्यात परिचय सांगायचा सा झाल्यास ते गेल्या तेवीस वर्षांहून अधिक काळ आयुर्वेदाची सेवा करतायत श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या त्यांच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये तसेच पुणे ठाणे दादर आणि कोल्हापूर येथे ते आयुर्वेदिक उपचारांची सेवा देत आहेत प्रेक्षकांना मला अधोरेखित करावं वाटतं की श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांसाठी मेडिक्लेमची सुविधा देखील उपलब्ध आहे आत्तापर्यंत शेकडो रुग्णांना उपचारासाठी मेडिक्लेम वापरता आलंय तर मणके विकारावरील पंचकर्म याबाबत आपल्याशी महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख नमस्कार सर स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये सर आपण जर पाहिलं तर आपण ते कुठेतरी पाहिलेलं असतं वाचलेलं असतं तर नेमकं पंचकर्म उपचार म्हणजे काय याबाबत आपल्याला तितकंसं माहीत नसतं तर नेमकं पंचकर्म म्हणजे काय आणि कोणत्या व्याधींवर याद्वारे उपचार केले जातात पंचकर्म म्हणजे काय त्याच्यामध्ये पाच प्रकारच्या शुद्धीच्या क्रिया असतात त्या म्हणजे वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण तर सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं की आपल्या शरीरामधला जो काही वाढलेला आजार असतो जवळच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी जे क्रिया केल्या जातात त्याला पंचकर्म आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये वमन म्हणजे उलटीचा औषध देऊन शरीर शुद्धी केली जाते त्याच पद्धतीने विरेचर म्हणजे जुलाबाचं औषध देऊन शरीर शुद्धी केली जाते नस्य म्हणजे नाकात औषध सोडून शरीर शुद्धी केली जाते त्याच पद्धतीने बस्ती म्हणजे शौचाच्या जागेतनं औषधी तेल औषधी काढा औषधी दूध शरीरामध्ये सोडून शरीरशुद्धी केली जाते आणि रक्तमोक्षण म्हणजे शरीरातलं दु रक्तामध्ये रक्ता आलेले जे काही अशुद्धी असते ते विश्रुती किंवा रक्तमोक्षण किंवा रक्तदान करून शरीरातलं रक्त काढून एकदा जळव लावून किंवा मग सिरेतून रक्त काढून ह्या पद्धती ती रक्त रक्तातलं दोष घालवले जातात या, या पाच प्रकारच्या क्रिया आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये अंतर्भूत होतात आता आयुर्वेदशास्त्र काय सांगतं दोषा कदाचित कुप्पेंती जिता लंगन पाचनी की तो संशोधन हे शुद्धांना पुनरुद्भवा म्हणजे समजा एखादा आजार जर एखाद्या व्यक्तीला झालेला असेल त्या आजाराच्या स्टेजेस असतात म्हणजे सुरुवात एकदम नवीन आजार असेल थोडा मध्यम प्रमाणात वाढलेला आजार असेल आणि जास्त प्रमाणात वाढलेला असा आजार असेल तर मध्य अगदी आजाराची सुरुवात जर असेल तर फक्त लंगण केलं उपवास धरला तरी पण तो आजार रुग्णाचा बरा होतो कुठल्याही औषधाशिवाय ज्यावेळेस आजाराचं प्रमाण थोडं मध्यम स्वरूपात असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये लंगणांनी पाचन करावं लागतं लंगन म्हणजे थोडंसं उपवास करणे कुटाला जराशी विश्रांती देणे आणि पाचन चिकित्सा करणे म्हणजे दो दोष वाढलेले जे आहे शरीरातले ते पचवण्यासाठी औषधीयुक्त औषधी आणि पथ्याचं अन्न ह्या पद्धतीने जर केलं ते दोष वाढलेले पचून तो आजार बरा होत असतो आणि त्याच्यासाठी शमन चिकित्सा त्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं ज्यावेळेस दोषांचं प्रमाण जास्त प्रमाण शरीरामध्ये वाढतं त्यावेळेस आयुर्वेदामध्ये शुद्धिक्रिया किंवा पंचकर्म क्रिया करायला सांगितलेल्या आहेत तर शुद्धिक्रियेचा फायदा असा होतो की जो शरीरात वाढलेला आजार आहे तो आजार शरीरातनं मुळापासून बाहेर निघून जातो आणि आजार मुळापासून बरा होण्यासाठी आपल्याला शरीर शुद्धिक्रिया किंवा पंचक्रमाचा चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो असं शास्त्र सांगतं की कुठलाही आजार झालेला असेल तर जर आपण थोडंसं ह्या पद्धतीने थोडंसं उपवास करून आज औषध घेऊन आजार पचून किंवा पथ्य वगैरे पाळून तो आजार आपण बरा करू शकतो पण त्या आजार वाढण्यासाठी जर परत काही पोषक कारण जर मिळालं तर परत आजार तो डोकंवरती काढू शकतो पण त्याच व्यक्तीने जर पंचक्रमातल्या शरीरशुद्धी क्रिया जर करून घेतलेल्या असतील आजाराचं मूळ कारण शरीराच्या बाहेर पूर्णपणे निघून गेलेलं असल्यामुळे त्याला त्या पद्धतीचं कुठलंही कारण घडलं की ज्याच्यामुळे तो आजार परत निर्माण होऊ शकतो तर तो, तो आजार निर्माणाची शक्यता एकदम कमी असते या पद्धतीने आपल्याला पंचकर्माचा चांगल्या पद्धतीने फायदा अशा रुग्णांमध्ये केसेसमध्ये होत असतो अगदीच सर आणि जे मणक्याचे आजार आहेत म्हणजे त्याचे वेगवेगळे आजार रुग्णांमध्ये आढळून येतात तर यावर पंचकर्माद्वारे जे उपाय केले जातात जे उपचार पद्धती केली जाते ती कशा पद्धतीने उपायकारक ठरते या रुग्णांसाठी नक्की छान प्रश्न आपला हा तर पंचकर्मातल्या ज्या काही पाच क्रिया आहेत पाचही क्रिया विकारामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परिणाम देतात पहिलं जे आहे ती वमन जी पंचकर्म आहे वमनाविषयी मी आपल्या सा प्रेक्षकांना सांगतो वमनामध्ये काय केलं जातं की औषधांना सिद्ध केलेलं तूप जे आहे ते रुग्णाला दिलं जातं साधारण तीन ते पाच दिवस आणि सायमेटेनिक त्याला स्नेहन सुधर म्हणजे मसाज स्टीम केली जाते तुपामुळे असं होतं की शहरात वाढलेले जे काही दोष असतात दोष सगळे मऊ पडतात आणि वॉप केलं मसाज स्टीम दिलं की ते पातळ होऊन पोटाकडे यायला लागतात विशेषतः जठरामध्ये येतात आणि उलटीचं औषध आपण रुग्णाला साधारण सातव्या दिवशी देतो उलटीचं औषध दिलं की ते उलटी वाटे सगळं दोष बाहेर निघून जातात आता वमणाचा फायदा मणकी विकारामध्ये कशा पद्धतीने होतो किंवा कुठल्या कुठल्या मणकी विकारामध्ये होतो हे थोडंसं मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो कि जा की ज्या मणकी विकारामध्ये ज्या शरीरातला वाढलेला कफ ज्या शरीरात जास्त वाढतो आणि हा कफ जो असतो हा कफ आपल्या फुफ्फुसांमध्ये असतो त्याच पद्धतीने तो आपल्या माकडाड्यामध्ये देखील जाऊन बसतो आणि अशा केसेसमध्ये वमनाचा चांगला परिणाम मिळत असतो विशेषतः काही रुग्णांमध्ये असं अँगोलिटीसारखा आजार आहे ज्याच्यामध्ये सकाळी उठले की रुग्णाची कंबर खूप जास्त प्रमाणात जखडलेली असते अशा केसेसमध्ये जर वमन आपण दिलं तर वमनाचा चांगला परिणाम आपल्याला त्या पेशंट्समध्ये रुग्णांमध्ये बघायला मिळतो त्याच पद्धतीने ज्या लोकांना रुग्णांमध्ये दम्याचा त्रास असेल खोकल्याचा त्रास असेल किंवा काही काही रुग्णांमध्ये ताप येतात वेगवेगळ्या तापाचे असंख्य प्रकार एऱ्यामध्ये सांगितलेले आहेत काही काही ताप हे कंबर जखडण्यावर त्याच्यामध्ये लक्षण स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं काही तापांमध्ये आणि त्या तापामध्ये शहरात वाढलेला खराब जो असतो आम त्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं तो आमदोष ज्या जापामध्ये वाढतो तो कंबरेमध्ये माकडाच्या ठिकाणी जाऊन बसतो किंवा वाढलेला कफ कुठल्या आजार असतील जसं दमा असेल खोकला असेल तो जास्त माकडाळला जाऊन बसतो आणि अशा केसेसमध्ये ती कंबरदुखी असते अशा केसेसमध्ये तो कफ शरीर बाहेर काढण्यासाठी वमन हा सर्वश्रेष्ठ उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे अशा पेशंट्समध्ये जर आपण वमन पंचकर्म जर केलं तर त्या केसेसमध्ये त्यांनी चांगले परिणाम मिळतात आणि तो कंबरदुखीचा आजार मुळापासून बनवायला त्यांनी मदत होत असते ह्या पद्धतीने वमनाचा फायदा आपल्याला या केसेसमध्ये बघायला मिळतो दुसरं असतं विरेचन पंचकर्म आता विरेचन करणं म्हणजे काय की जसं आपण वमनामध्ये तूप पिऊन मॉलिश वाप करून उलटीचं औषध देतो सेम तीच क्रिया याच्यामध्ये असते मग त्याच्यामध्ये औषध देऊन दे जुलाब करून करून घेतले जातात तर ज्यावेळेस त्या रुग्णाला आपण ते जुलाबाचं औषध देतो त्यावेळेस त्या याच्यामुळे जो पोटामध्ये वाढलेला जो वात असेल वाताचं प्रमाण त्यातनं कमी यायला लागतं आणि तो वात पोटातला कमी झाला की ऑब्विस्ली त्याचा पोट ज्यावेळेस पोटाला लागून जे पाठीचे स्नायू आहेत त्यांच्यावर आलेला ताण अतिरिक्त ताण त्यांना कमी येऊन मनके रिलॅक्स पोझिशनमध्ये जातात आणि मणक्यातली पण त्यानं दोष निघून जाऊन हे विरेचनाचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो विशेषतः ज्या रुग्णांमध्ये बद्ध पोटात गॅसेस वगैरे होणं अशा केसेस असतील आणि असं आपण सांगितलं की अँकॉडोजन्स मॉड्युलसारखा ज्या साजरा असेल अशा केसेसमध्ये रक्तामध्ये दोष आलेले असतात आणि अशा केसेसमध्ये जर आपण विरेचन जर केलं विरेचनातून पोटातले मूळ बाहेर होऊन जातात वाद मोकळा होऊन जातो आणि रक्तामध्ये आलेला जो काही दोष आहे तो त्या विरेचन शे क्रिये शरीरशुद्धी क्रियेद्वारे शरीरातून कमी होऊन तो अँक्युले मॉन्ट्युले सारखा आजार बघायला मदत होत असते त्याच पद्धतीने विविध मणके विकार जे असतात त्याच्यामध्ये पित्ताचा संबंध ज्या ज्या ठिकाणी शरीरामध्ये असतो मणके विकारामध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये हायपेरेसिटी किंवा छाती जळजळणं जास्त असतं अशा रुग्णांमध्ये देखील नंतर कंबरदुखी आपल्याला बघायला मिळते ज्याला ग्रणी पित्तजग्रणी वातजग्रणी असं म्हटलं जातं अशा केसेसमध्ये देखील कंबरदुखी नंतर बघायला मिळते अशा पेशंटमध्ये देखील आपण जर विरेचन पंचकर्माचा जर वापर केला तर त्यातनं आपल्याला त्या कंबर दुखीत त्यातनं मात करता येते दुसरं पंचकर्म असतं नस्यक्रिया विशेषतः आता नस्य हे जे आहे तर मानेच्या मणक्यामध्ये ज्या दोष आलेले असतात ज्यावेळेस मानेच्या मणक्यातली जी गादी असते तर त्या गादीची ताकद कमी पडून गादीला झीज होते आणि गादीला जरा बाहेर यायला लागते ती गादी अशा वेळेस गादीची ताकद वाढवण्यासाठी नस्य उपचार करणं हा खूप चांगल्या पद्धतीने परिणाम देतो आता नस्य करणं म्हणजे काय करणं औषधांना सिद्ध केलेलं तेल असेल औषधी सिद्ध दूध असेल औषधी सिद्ध काढा असेल तो नाकातनं नाका सोडला जातो आणि आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की नासाही शिरसो दोरं नाक हे डोक्याचा एक द्वार आहे ज्या पद्धतीने नाकात जर औषध आपण सोडलं तर मानेपासून वरती असणारे जे सगळे अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांमधले आजार त्यातनं बरे व्हायला मदत होत असते आणि मान नाकातनं ना सोडलेलं औषध जे आहे ते मानेच्या मणक्यातली माने जी गादी गादीची ताकद वाढवण्याचं कार्य करतं त्याच पद्धतीने हाडांचे झालेले जीज देखील भरून काढण्यामध्ये मदत होत असते तर ज्यावेळेस मानेच्या मणक्याचे आजार असतात विशेषतः स्पॉन्डुलिसीसारखा असेल आजार सर्वायकल स्पॉन्डोलिसिस असेल स्पॉन्डोलिसिसीसारखा आजार असेल किंवा मणक्यातलं अंतर कमी झालेलं असेल ज्यावेळेस खांदे दुखत असतील किंवा फ्रोझन शोल्डरसारखा आजार असेल त्याच्यामध्ये खांदे जखडलेले असतात आणि विविध ज्याच्यामध्ये असं म मायाच्या मणक्यात दोष आल्यामुळे हातांना मुंग्या येणं हाताची ताकद कमी पडणं हातामध्ये वेदना असतं अशा प्रकारची लक्षणं जास्त रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतात अशा केसेसमध्ये नस्य उपचाराचा चांगल्या पद्धतीने परिणाम मिळत असतात आता तो चौथा जो उपचार आहे तो असतो बस्ती चिकित्सा बस्ती करणं म्हणजे काय करणं की औषधांना सिद्ध केलेलं तेल असेल तूप असेल काढा असेल किंवा औषधसिद्ध दूध असेल जा थे थे ते शौच जागेतून शरीरामध्ये सोडलं जातं ज्या पद्धतीने आपण झाडाच्या मुळाला जर पाणी दिलं तर पूर्ण झाडाला मिळतं त्याच पद्धतीने बस्तीद्वारे शरीरात सोडलेले जे औषध आहे ते आपल्या पूर्ण मणक्याला आणि सांध्यांना मिळून त्यातनं तिथले वाढलेले जे वाताचे आजार आहेत ते त्यांनी कमी होऊन तो आजार भरवायला मदत असते तसं आपलं एक वाहन असतं वाहनाला आपण काय करतो ठरविक पिरियडनंतर ठराविक किलोमीटर ते वाहन पडलं किंवा ठरविक त्याला महिने झाले ते सर्व्हिसिंग गाडीची करून घेत असतो सर्व्हिसिंग करताना त्या गाडीतलं पूर्ण ऑइल बदललं जातं तिथं नवीन ऑइल टाकलं जातं त्याच पद्धतीची क्रिया आपल्याला हे पंचक्रमातून शरीरामध्ये घडत असते बस्तीद्वारे बस्तीमध्ये औषधसुद्ध तेल जास्त आपण शरीरामध्ये सोडतो ते, ते तेल त्या ते आपले जे सांधे असतात किंवा मणके असतात त्या मणक्याला देखील वंगणाची गरज असते आणि तिथलं वंगणाचा जर पदार्थ जर तिथला कमी झाला तर त्याची झीज होऊन तिथली ताकद कमी होऊन तिथे वेदना सुरू होतात विविध मणकेविकार सुरू होतात विविध संधिवाताचे प्रकार सुरू होतात आणि त्या बस्तीद्वारे दिलेलं जे ते तेल आहे ते त्यात मणक्यातलं वंगणाचं कार्य पुरवत होऊन किंवा सांध्यांमध्ये कमी झालेलं वंगनाचं प्रमाण वाढून त्यातनं मणके विकारावर किंवा संधिवादावर मात करण्यासाठी मदत करत असते म्हणजे आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की सगळे उपचार जे आहेत ते एका बाजूला आणि बस्ती एका बाजूला इतकी बस्तीमध्ये ताकद ह्या मणके विकारामध्ये किंवा संधिवाद बरं करण्यामध्ये किंवा विविध वाताचे आजार बरं करण्यामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहे आयुर्वेदामध्ये बसतील ही अर्धी चिकित्सा देखील म्हटलेला आहे म्हणजे निम्मी उपचार बस्तीला देखील म्हटलेला आहे विशेषतः बरेच रुग्ण आता आमच्याकडे येतात की त्यांच्यामध्ये मणक्याची झीज झालेली असते जास्त आणि सी आर टी ए सारखा आजार असेल किंवा काय काही रुग्णांमध्ये डिमायदेनेशन असतं डिमायदेनेशन म्हणजे काय की जे हे असतात आपला मज्जारज्जू जो असतो मज्जारज्जूवर जे आवरण असतात त्याची झीज व्हायला लागते विटॅमिन बी ट्वेल्ड डिपेशन्सीमध्ये देखील ते होत असते किंवा काय काही रुग्णांमध्ये काय कारण सापडते पण ती जीत झालेली असते माशूर गणांमध्ये हाताच्या बोटांमध्ये सेन्सेशन्स खूप जास्त एवढं प्रमाणात त्यांना जाणवायला लागतात किंवा हाताला मुंग्या खूप येतात पायाचं कमरेत जो आलं असेल तर तो पायाला मुंग्या यायला लागतात पाय खूप दुखायला लागतात पायाचे बोटरचे जे आगर आहेत ते जो असे सेन्सिटिव्ह होतात अशा पद्धतीची लक्षणं आपल्या रुग्णांमध्ये बघायला मिळतात आणि नंतर त्यांचं मसल वेस्टिंग देखील होऊ शकतं तर अशी लक्षणं आपल्या रुग्णांमध्ये बघायला मिळतात त्या केसेसमध्ये आपल्याला एक एक मज्जासनेह म्हणून आम्ही औषधाच्यामध्ये वापरत असतो मज्जासनेह याच्या जर पोटातनं प्यायला आणि त्याच्या जर बस्ती आपण त्या रुग्णांमध्ये जर दिले तर त्यातनं त्या पद्धतीच्या आज कंबर दुखीवर किंवा वगैरे आपण मात करू शकतो मात करता येते आणि कुठलाही मणके विकार ज्याच्यामध्ये हे मणक्यांची हाडांची झालेली झीज असेल त्या सर्व प्रकारच्या मणके विकारामध्ये ह्या मज्जासनेचे खूप चांगले परिणाम मिळतात आणि त्यातनं त्यावेळेस आपण मात करू शकतो आता जो शेवटचा प्रकार आहे पंचक्रमाला तो आहे रक्तमुक्षम उपचार विशेषतः ज्यावेळेस मणक्यामध्ये स्प्रेन आलेला असेल मणक्याला सूज स्नायूंमध्ये सूज आलेली असेल तर अशा केसेसमध्ये एक रक्तमोक्षण उपचार आम्ही वैद्य मंडळी वापरत असतो विशेषतः जळवा त्याच्यामध्ये वापरले जातात आणि त्या जळवा जर आपण त्या विशिष्ट ठिकाणी जर तिथं दुखतं त्या ठिकाणी जर लावल्या त्यातल्या आतल्या औषुध रक्त त्या पितात आणि तिथली वेदना त्यांना तत्काळ कमवायला मदत होत असते त्याच पद्धतीने कपिंग थेरपी पण एक आम्ही वैद्य मंडळी वापरत असतो विशेषतः जे पाठीचे स्नायू जे असतात स्नायूंमध्ये जर रक्तदोष रक्तदोष येऊन जर वाताचे आजार झालेले असतील अशा केसेसमध्ये कपिंग केलं जातं कपिंगमुळे देखील तिथले औषध रक्त निघून तिथले वेदना त्याने कमायला मदत होत असते आणि बऱ्याच रुग्णांमध्ये कसं होतं की आता कंबर जखडलेली असते मान hmm. जखडलेली असते अशा केसेसमध्ये एक विद्धकर्म उपचार आम्ही करत असतो म्हणजे एक सव्वीस नंबर छोटीशी सुई असते ती त्या विशिष्ट पॉईंटला जर आपण टोचली जसं आपण ॲक्यू पंक्चर ऐकलेलं असेल त्याच पद्धतीने त्याला आयुर्वेदामध्ये विद्धकर्म म्हणतात तर त्या विशिष्ट पॉईंटला ती सुई जर आपण टोचली त्यातनं ते जखडलेला अवय पटकन मोकळा होतो आणि त्या वेदना त्यातनं कमी होतात त्या अवयातल्या त्याच पद्धतीने एक अग्निकर्म उपचार देखील याच्यामध्ये आम्ही करत असतो अग्निकर्म म्हणजे एक सोन्याची तार असते तारती थोडीशी गरम करून विशे विशे ते विशेष त्या विशिष्ट पॉईंटला जर आपण ती टेकवली तर तिथनं तिथलं जखडलेलं ते कंबर असेल मान मानेच्या मणक्यात दोष आलेला असेल किंवा ते स्नायू जखडलेले असतील ते सगळं त्याने मोकळून तिथला त्रास तो कमी त्यांनी मदत होत असते ज्यावेळेस असं होतं की मणके मित्रांनो थोडे चिट्टायला लागतात आणि मणक्यातलं अंतर जास्त कमी झालेलं असतं अशा केसेसमध्ये कटी बस्ती किंवा मेरुदंड बस्ती किंवा मन्या बसती उपचार असतो ज्या मणक्यामध्ये दोष निर्माण झालेला असेल त्या मणक्याभोवती उडदाच्या पिठाचा आळं करून किंवा एक ते फायबरची तबकडी असते ती आपल्या प्रेक्षकांना मी दाखवणार आहे तर ती त्या मणक्याभोवती ठेवून त्याला उडदाच्या पिठाने बेस त्याचा पॅक केला जातो आणि औषधीसुद्ध तेल त्याच्यामध्ये ते भरून ते पोझिशनमध्ये कोमट तेल त्या याच्यात भरून साधारण अर्धा तास ते पाऊन तास रुग्णाला झोपवलं जातं त्याच्यामुळे होतं असं की त्या मणक्याची आणि तिथल्या गादीची ताकद त्यांनी वाढायला लागते आणि जे स्टिफ झालेले सगळेच नाही जखडलेले सगळेच नाही ते मोकळे होऊन त्यातनं त्या पद्धतीच्या कंबरदुखीवर मणके विकारावर किंवा मानदुखीवर आपल्याला मात करता येत असते तर ह्या पद्धतीने वेगवेगळे उपचार आपल्याला याच्यामध्ये वापरले वापरता येतात बऱ्याच रुग्णांमध्ये असंच कंबर जखडलेले असते मान जखडलेले असते कमरेमध्ये मानेमध्ये वेदना प्रचंड असतात सियाटेकासारखा त्रास असतो त्याच्यामध्ये कमरेतून वेदना सुरून पायापर्यंत जातात किंवा ज्यांना मानेतून वेदना सुरून हातापर्यंत जातात अशा रुग्णांमध्ये एक पोटली सेजनाचा शोध आम्ही करत असतो ते औषधी सिद्ध तेल त्याच्यामध्ये ते ते ती पोटली असते ती पोटली आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूच तर ती पोटली त्याला त्याच्यामध्ये बुडून त्याने गरम गरम असं सोसेल असं गरम गरम शेक त्या पूर्ण मानेपासून हातापर्यंत किंवा मानेपासून कमरे पायापर्यंत कमरेपासून पायापर्यंत त्या रुग्णाला जर केला तर त्यातनं तिथल्या वेदना त्यांनी कमी यायला लागतात मग सियाटिकासारख्या राजावर देखील आपण त्यातनं मात करू शकतो किंवा ज्यांना मानेपासून हातापर्यंत वेदना असतील अशा रुग्णांमध्ये देखील त्या पोटली सेदाचे चांगले परिणाम मिळतात त्याच पद्धतीने औषधीयुक्त युक्त भाताचा शेक देखील आपण त्याच्यामध्ये करू शकतो पिंड शेद म्हणतो त्याचा देखील परिणाम आपल्याला चांगले मिळतात सारखा आजार असेल त्याच्यामध्ये पोटली शेदाचे किंवा पिंडस्वेदाचे चांगले परिणाम मिळून त्याच्यावर देखील आपण त्यातनं मात करता येते अशा काही रुग्णांची उदाहरणं सांगता येतील का की पंचकर्म उपचार त्यांच्यावर तुम्ही केले आहेत आणि त्यांची त्रासातून सुटका झाली आहे एक आपल्याकडे पेशंट आलेला त्यांना मानेमध्ये खूप वेदना होत्या आणि त्यांना हे होतं म्हणजे माणेतल्या मणक्यातला गॅप कमी झाला होता आणि म्हणजे हात प्रचंड दुखायचा त्यांचा तर त्यांना आपण काय केलं त्या अशा वेळी रुग्णांमध्ये आयुर्वेदामध्ये सिरावैध उपचार करायला सांगितले मग त्यांना उजव्या आणि डाव्या दोन्ही हातामध्ये वेदना होत्या मग आपण काय केलं कोपऱ्यातली जी शिर असते त्या विशिष्ट शिरेमधून जर रक्त त्यातनं जर रक्तमोक्षण उपचार जर केला रक्त जर काढलं त्यातले वेदना त्यांनी कमी यायला लागतात मग आपण त्या रुग्णाला सेम डे रक्तमोक्षण दोन्ही हातातनं केलं कोपरातनं आणि त्यावेळेस त्यांचा त्रास जवळपास चाळीस ते पन्नास टक्के फक्त रक्तमोक्षणामधून करा कमी झाला आणि त्या रुग्णामध्ये हातातील ताकद देखील त्यांची कमी पडायला लागलेली होती हातामध्ये वेदना खूप होत्या आणि मुंग्या देखील हाताला यायला लागलेल्या होत्या तर त्यात आपण काय केलं पंचकर्म सुरू केले त्याच्यामध्ये मग नस्य नाकात औषध सोडणं बस्ती केली आणि हाताला औषधयुक्त युक्त भाताचे शेक सुरू केले आणि मॉलिश सुरू केले तर ह्या आठ दिवसांचा कोर्स केला आठ दिवसामध्ये जवळपास त्यांचा वेदना जो त्रास होता तो एक नव्वद पंचावन्न टक्के क्लिअर झाला अगदी पाच दहा टक्के राहिला तर पुढे उपचारामध्ये तो क्लिअर होऊन गेला आणि त्यांना मानेच्या मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं साधारण त्यांचं एक पंचावन्न साठच्या रेंजमध्ये शिक्षक होते ते पंचावन्न साठच्या रेंजमध्ये त्यांचा असेल त्याच पद्धतीने एक स्त्री रुग्ण आपल्याकडे आलेली त्यांचं वय साधारण एक पासष्ट ते सदुसष्टच्या रण रेच्या दरम्यान होतं त्यांना सेम मानेच्या मणक्यामध्ये त्रास होता पण त्यांचा फक्त डाव्या हातामध्ये दोष होता उजव्या हाताला काही त्रास नव्हता डाव्या हाताची नस त्यांची दबल्यामुळे डाव्या हातामध्ये वेदना खूप हातातला स्नायूंचा आकार त्यांचा बारीक व्हायला लागला होता त्याला आपण मसल वेस्टिंग म्हणतो आणि मुंग्या हाता हाताला खूप व्हायच्या हातात एखादी वस्तू धरली तरी अशी कळ लागून पटकन त्यांना ठेवायला लागायची आणि वेदना एवढे की त्यांना झोप देखील रात्री येत नव्हती इतक्या वेदना होत्या त्यांच्या कंटिन्युअस त्यांना देखील मानेच्या मनक्याचं ऑपरेशन सांगितलेलं होतं त्यांनाही आपण सेम डे फक्त शिरीतून रक्त काढलं आणि त्यातनं त्यांचा आजार जवळपास वेदना हे पन्नास टक्के कमी झाल्या पुढे मग त्यांच्या पुढच्या उपचार पंचक्रम उपचारामध्ये जवळपास त्यांचा जो काही त्रास आहे तो आठ दिवसामध्ये शंभर टक्के पूर्ण क्लिअर होऊन त्यांचं देखील ऑपरेशन आपण त्यातनं टाळू शकलो असंच एक अलीकडचंच एक रुग्ण त्यांचं हे होतं वय साधारण पन्नास एक असेल तर त्यांना स्पायनल कॅनल सिनोसिस झालेला होता म्हणजे त्यांचा जो कंबरेतला मणका आहे मणक्यात मज्जा रुजीच्या आतला तिथला आकार जरा त्यांचा बारीक झालेला होता स्पायनल कॅनलचा त्यांना देखील हे होतं म्हणजे जरासं जरी चाललं थोडं तरी त्यांना कंबर भरून यायची पाय भरून यायची आणि मग एकदम वेदना पायामध्ये सुरू व्हायच्या हो आणि आराम केला की बरं वाटायचं हे त्याच्या लक्षणच असतं त्या जराचं ते तर त्यांना आपण हे केलं होतं म्हणजे असं पंचकर्म त्यांना विशेषतः जळू लावले त्यांना अगोदर जळू आल्यानंतर त्यांचा कमरेचा त्रास जवळपास पन्नास टक्के त्याच दिवशी कमी झाला पुढे मग पुढच्या कटी बसती बस्ती स्नेहशोधन बसती या उपचारामध्ये त्यांचा त्रास क्लिअर झाला तर त्यांचे दोन कोर्स पंचकर्माचे केले आपण त्या त्या जवळपास महिन्याभरामध्ये त्यांना नव्वद पंच्याण्णव टक्के व्यवस्थित आराम आहे त्याही व्यवस्थित आहे त्याच पद्धतीने अँकॉन्डिलिटीज सारखे अनेक रुग्ण आपल्याकडे आलेले ते देखील या पंचकर्म उपचारातून किंवा औषध उपचारातून ते बरे झालेले आहेत आता अलीकडेच एक पेशंट आपल्याकडे आलेलं तर त्याला अँकोलॉजिन स्पॉड्युलिटीस डिटेक्ट झालेलं होतं अँकोलॉजिक स्पॉन्ड्युलिटीस म्हणजे काय की जे आपले मणके असतात मणक्यामध्ये एक प्रकारचं इन्फेक्शन होतं मणक्याला सूज यायला लागते आणि मग नंतर मध्ये सूज हो जा, जास्त वाढत गेली इन्फेक्शन जास्त वाढत गेलं मणक्याचं किंवा ते मणक्यातली हाडांची झीज होऊन नंतर हाडांमध्ये परत कॅल्शियम डिपॉझिट व्हायला लागतं हाडक कडक होतं सगळी मणक्याची आणि जसं बांबूचं वाढलेला बांबू जसा असतो की ये वाकवता येत हो नाही सरळही होत नाही आणि वाक वाकवता येत नाही इतका कडक होतो त्याच पद्धतीने पुढं हा आजार रुग्णाचा जाऊन रुग्णाचं शरीर बाक येऊन पूर्ण वाक हे होतं वा... वाक त्याला बाग येतो आणि ते कडक होतं सगळं ते अशा पद्धतीचा आजार असतो हा आणि तशी त्याची सुरुवात त्याला ह्याच्यामध्ये खांद्या मा ह्याच्यामध्ये आपल्या बरगड्यांना लागून जे मणकेत मणक्यामध्ये त्याला जराशी सुरुवात झाली होती तर जरासा भाग त्याला खांद्यांमध्ये आलेला होता मग त्याला आपण काय केलं की जो मेरुदंड वस्ती आपल्याकडं असतो म्हणजे तो पूर्ण मणक्याला ते याचं फायबरचं एक हे लावून मध्ये आतमध्ये तेल सोडून तो मेरुदंड वस्ती त्याला सुरू केला आणि स्नेहन शोध बसती त्याला सुरू केली त्या उपचारामध्ये जवळपास तो आपल्याकडे एक चार दिवस होता दोन टाइम त्याचा ते पंचकर्म चालायचं एक ऐंशी टक्के त्याच्यामध्ये रिलीफ त्याला मिळाला आता त्याचे ट्रीटमेंट साधारण तीन महिने झालेली तर त्याचा जो त्रास होता म्हणजे मान दुखणं कंबर दुखणं आणि खांद्यांच्या मध्ये वेदना होणं हा त्रास त्याचा पूर्णपणे गेलेला आहे आणि तव्ही त्याचं व्यवस्थित त्याचं रुटीन आता नॉर्मली चालू आहे सगळं असे आशे असंख्य रुग्ण आहेत ह्याच पद्धतीचा एक अँक्युलन्स पॉन्ड्युलिटीचा रुग्ण आपल्याकडे आलेला होता त्याला आम्ही फॉरवर्ड बेंडिंग करायला सांगितलं त्याला पुढे वाकायला सांगितलं जनरली आपण पुढे जर वाकलो तर आपली पाहताची जी बोट आहेत ती पूर्ण जमिनीला व्यवस्थित टेकतात त्याची फक्त जमिनीपासून साधारण एक नऊ इंच वरती राहायची इतकं त्याचा कंबर जखडलेली होती अँक्युलन्स पॉन्डिलिटीस मुळे आणि मग त्याला पण आपण सेम मॉलिश वा बस्ती सुरू केली आता फक्त कसं होतं की प्रत्येक रुग्णानुसार त्याच्या आतल्या घटनेनुसार बस्ती देखील वेगवेगळे वापरावे लागतात मग त्या रुग्णामध्ये आपण ते एक रासना मुलादी म्हणून बस्तीचा प्रकार औषध असतात रासना इरण मुलादी बसती आपण त्या रुग्णामध्ये वापरला आणि त्यातनं जवळपास त्याचा चार दिवसामध्ये तो जे हाताची बोट होती ती व्यवस्थित जमिनीला टेकायला लागली कमतला जखडलेल्यापणे त्याचा पूर्णपणे निघून गेला तो देखील आज त्याचा रुग्ण त्याचं नॉर्मल आयुष्य जगतो याच पद्धतीचा अँब्युलन्स पॉन्ट्रिल्टचा एक रुग्ण आपल्याकडे साधारण तीन वर्षापूर्वी आला होता तर व्यवसायाने तो व्यक्ती ड्रायव्हर होती बोलो बाहेर राहणं थोडंसं गुटखा वगैरे खाणं किंवा बाहेरचं खाणं पिणं सगळं असल्यामुळं ऍसिडिटी त्याला प्रचंड प्रमाणामध्ये होती ते ते आड, आड तर रुग्णामध्ये आपण पहिले काय केलं की एक लघुमन लघुविरेचन करून घेतलं म्हणजे एक छोटीशी उलटी करून घेतली एक जुलाब करून घेतला त्यातनं त्याचे वाढलेले पित्त सगळं शहराच्या बाहेर निघून गेलं आणि त्याच्यानंतर मग त्याला आपण पंचग्रामधलं बस्तीची केसं सुरू केली जवळपास त्याचा चार दिवस तो आपल्याकडे ॲडमिट होता आठ आठ बसी सकाळ संध्याकाळ मिळून झाले त्याचे आणि त्यात त्याचा त्रास जवळपास सत्तर टक्के कमी झाला पण त्याला अजून एक थोड्या दिवसाने चार दिवसाचा कोर्स केला आणि तो व्यक्ती आज त्याचं नॉर्मल आयुष्य जगतोय त्याला कुठल्याही प्रकारची कंबरदुखी किंवा याचा काही त्रास नाही आहे आणि तो त्याचं ड्रायव्हिंग परत त्याचं व्यवस्थित करतो करतोय सगळं ह्या पद्धतीने अनेक रुग्णांचे अनुभव आहेत ज्याच्यामध्ये मणक्याचे त्यांना आजार होते आणि ते या पंचकर्म उपचाराच्या माध्यमातून ते पूर्णपणे बरे झाले म्हणजे पंचकर्म उपचाराद्वारे अनेक रुग्णांना तुम्ही त्रासमुक्त केलेले आणि आपण जर आपल्या अवतीभोवती बघितलं तर अनेक जाहिराती आपल्याला दिसतात पंचकर्म उपचाराबाबत पण नेमकं हे उपचार घेताना काळजी कोणती घ्यावी कोणाकडून हे उपचार आपण घ्यावे पंचकर्म उपचार याबाबत आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल असं आहे मॅडम खूप महत्वाचा प्रश्न आहे हा की पंचकर्म करणं म्हणजे काय असं धुणं धुतल्यासारख्या क्रिया नक्कीच नाही आहे ती ज्यापर्यंत आपण धुणं भिजवतो आपडतो धुतो वाळत गावतो तसं शरीर नाही आहे हे शरीर जिवंत शरीर आहे कपडा हा मृत कपडा आहे त्याला जीव नाही आहे तर हे प्रयोग शरीरावर नक्कीच कोणीही करू नये आयुर्वेदामध्ये पंचकर्मोपचार सांगितलेले आहेत त्याच्यानुसार ऋतूनुसार पंचकर्म सांगितले म्हणजे एखादा नॉर्मल व्यक्ती जर असेल त्याला ठराविक ऋतूमध्ये ठराविक पंचकर्म करावं जसं की आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये बस्ती करावी ऑक्टोबरमध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण जुलैमध्ये रक्तमोक्षण करावं फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये वमन करावं नसते आपण हिवाळ्यात किंवा त्रासानुसार मध्ये करू शकतो हे नॉर्मल व्यक्तीचं झालं एखाद्या व्यक्तीला जर कुठला आजार झालेला असेल आणि त्याच्यामध्ये खरोखर पंचकर्माची गरज असेल तर अगोदर पंचकर्मासाठी तो रुग्ण योग्य आहे की नाही त्याचे शारीरिक बळ त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील बघणं महत्त्वाचं असतं ऊटसूट पंचकर्म हे करणं हे देखील चुकीचं आहे म्हणजे रुग्णाचं पंचकर्म करताना त्याचं शारीरिक बळ हे बघितलं जातं त्याचा अग्नी बघितलं जातो त्याची भूक कशी ते बघितलं जातं या दोन गोष्टी जर सगळ्या व्यवस्थित असतील तर त्याच्यामध्ये आपण पंचकर्म करण्याचा सल्ला तर रुग्णाला देतो आणि त्याचा त्याला नक्की चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतात तर पंचकर्म करताना म्हणजे एक फॅन्टसी म्हणून पंचकर्म करणं हा भाग वेगळा शिरोधारा करणं हे काय कॉमन आहे मग त्याला काय कुठल्या नियमांची गरज नसते परंतु ज्यावेळेस आपण शरीरातनं दोष शरीराच्या बाहेर काढून टाकत असतो पंचकर्माद्वारे तर विशिष्ट दोष काढण्याची पूर्वतयारी शरीरासाठी आपल्याला ती करावी लागते अगोदर त्याला आम्ही थोडंसं पाचन चिकित्सा म्हणतो किंवा स्नेह चिकित्सा म्हणतो तर ते सगळं करण्यासाठी शरीर जेवढं सक्षम आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं असतं आणि मग त्या पद्धतीने जर बघून म्हणजे त्यासाठी जर एक तज्ज्ञ वैद्याकडं जावं आपली नाडी दाखवावी आपली प्रकृती परीक्षण करावं आपले आजार त्याला सगळे सांगावेत आणि त्यानुसार योग्य तो काय आपल्या तो, तो, तो वैद्य त्याबद्दल सल्ला देत असतो आणि मग त्यानुसार ते वैद्याच्या सल्ल्याने पंचकर्म करावीत म्हणजे मला काही वाटतं म्हणून मी पंचकर्म करावं हे खरं तर चुकीचं आहे आणि अनेक वेळेस असं होतं की सगळी पंचकर्म तीन दिवसात पूर्ण म्हणजे काय काय वेळेस आपण होतो की सगळीच पंचकर्म करून घ्यायची असं रुग्णांचा एक आट्टा असतो तर ते देखील गोष्ट चुकीची आहे की शरीर म्हणजे काही प्रयोगशाळा नाही आहे त्याच्यामध्ये विशिष्ट क्रम आयुर्वेदशास्त्रामध्ये पंचकर्माचा सांगितलेला आहे तर त्या त्या क्रमानुसार जर पंचकर्म केलं तर नक्कीच त्याचा फायदा सोनं पिवळं इतकं सुंदर पद्धतीने त्याचे परिणाम किंवा दुधात साखर असं त्याचा परिणाम आपल्याला मिळत असतात तर जे काही पंचकर्म करायचे ते तज्ञ वैद्याच्या सल्ल्यानं करावं थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की सगळीच पंचकर्म एकदम करू नये म्हणजे ते एक क्रिया अगोदर करावी ती क्रिया केल्यानंतर शरीराला विश्रांती द्यावी साधारण पंधरा दिवस का एक महिना नंतर दुसरी क्रिया करावी ह्या पद्धतीने जर आपण केलं त्याच्यामध्ये शारीरिक बळ पण व्यवस्थित टिकून राहतं आणि आपल्याला जे पंचकर्माचे फायदे अपेक्षित आहेत ते देखील आपल्याला त्यातनं चांगले मिळतात आम्ही नॉर्मल ज्या व्यक्ती आहेत त्याला सगळी पंचकर्म कधीच करायला सांगत नाही त्याला ऋतूनुसार पंचकर्म करायला सांगतो आणि जो ज्याला खरोखर काही आजार आहे अशा आजारांमध्ये पंचकर्म करणं योग्य असतं आणि सगळी पंचक्रम काय काय आजारांमध्ये करावे लागतात जसं आता सोरायसिस सारखा आजार असतो त्वचा आहे त्याच्यामध्ये वमन पण द्यावं लागतं विरेचनही करावं लागतं रक्तमोक्षण करावं लागतं नस्य पण करावं लागतं आणि गरज पडली तर बस्ती देखील करावी लागतात पण अशा केसेसमध्ये देखील आम्ही सगळीच पंचक्रम एकदम करत नाही रुग्णाची पहिलं वमन मग विरेचन एक महिन्यानं मग बस्ती एक महिन्यानं मग रक्तमोक्षण नस्य ह्या क्रमानं जर सगळं केलं आपण तर शारीरिक बळ ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यवस्थित टिकून राहतं म्हणजे पंचक्रमाचा फायदा आपल्याला अपेक्षित आहे जे परिणाम आपल्याला अपेक्षित आहेत त्यातनं नक्कीच चांगल्या पद्धतीने मिळतात ह्या पद्धतीने पंचकर्म करताना रुग्णांनी काळजी घ्यावी पंचकर्म करताना कुठल्याही रुग्णांनी एखाद्या तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्यावा आपलं शरीर पंचकर्मासाठी योग्य आहे की नाही अगोदर त्या वैद्याकडनं तपासून घ्यावं आपलं शरीर जर त्यासाठी योग्य असेल तर कुठलं पंचकर्म कर्म करायचा तो, कर, कर तो वैद्य आपल्याला सांगेल त्या पद्धतीने ते वैद्याच्या सल्ल्याने पंचकर्म आपण त्याच्या देखरेखीखाली करावीत फक्त पंचकर्मामध्ये जसं आपण आहे एक लघुवमन लघुविरेचन आणि मात्र वस्ती ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी रुग्ण घरी देखील करू शकतो त्याला वैद्याच्या सल्ल्याने करावेत पण ते घरी देखील करू शकतो पण यातलं जे मोठं असेल बृहत्व मन मोठं विरेचन किंवा मोठा बस्ती वगैरे असतील तर ते वैद्याच्या सल्ल्याने वैद्याच्या देखरेखीखाली नजरेखाली करून घ्यावेत म्हणजे खरंच खूप फायदेशीर आहे ही माहिती सर आणि ज्या रुग्णांना त्रास आहे त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त अशी ही पंचकर्म उपचाराची माहिती तुम्ही आम्हाला दिली तुमचे मनापासून आभार सर तर प्रेक्षकांनो तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये कोणी मणके विकाराच्या आजाराने ग्रस्त असेल त्रासलेले असतील तर त्यांच्यापर्यंत पंचकर्म उपचाराबाबतचा हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचू देत आणि तुम्हाला पंचकर्म उपचारांविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही वैद्य अतुल देशमुख यांच्याशी नक्की संपर्क साधा इतर विकारांबाबत तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोरतास इथेच थांबते धन्यवाद